भारतीय कला प्रसारणी सभा पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने पुणेरी पोलीस पाट्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पुण्याचे पोलीस 1 ते 4 या वेळेत झोपत नाही तर अविरत 24 तास काम करत राहतात. हा संदेश या पाट्यांमधून देण्यात आला आहे. पोलिसांची काम करण्याची पद्धत आणि पुणेरी पाट्यांचा अनोखा असा संगम हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. पुणे पोलीस आयुक्त डॉक्टर श्री के व्यंकटेशम यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयाचे विविध अधिकारी आणि कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होते. नाही, आपण 10 लोक तिथे थांबून 10 लोकांच्या वर केस केला तर पोलिसांना इतर काम काय नाहीये, काही हेच करतात. पोलिसांना सर्व काम असतात. पण माझं हे उदाहरण घ्यायचं एवढंच होतं की त्यांच्या मनामध्ये भरपूर क्लिष्ट सिच्युएशन असतात आणि त्यांच्यामध्ये बरेच विनोद सुद्धा असतात. भरोसा, आपण भरोसाचे एकूण इथं लिहिलेले आहे. भरोसा जेव्हा चालू झाला सर्वांच्या मनामध्ये हेच होतं, हे महिलासाठी आहे, फक्त महिलासाठी आहे. आणि आम्ही काही दिवसात नंतर विचारला किती टक्के आहे पुरुषांची, 22% पुरुषांचे कंप्लेंट्स आहेत. तुम्हाला कोणी म्हटलं साहजिक इथला माणूस मी नाही, की फक्त 22% लोकच डेअरिंग करतात, बाकी लोक केलेले नाही. पण इथे जेव्हा संकल्पना आली आपला तेवढं ड्राय नको, एक काहीतरी असलं पाहिजे आणि ते आपल्या संस्कृतीला मिलत जुलत पाहिजे. आणि संस्कृतीला मिलत जुलत सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक एवढं त्याच्यामध्ये जे जोक्स वाटणं सुरू होण्याच्या अगोदर आपल्या पुण्यामध्ये हे प्रथा होती आणि एवढं चांगलं आहे. आणि 1-2 मी आज मित्राला मला पाठवलं, जे मराठी समजतो त्यांना मी पाठवलं, ते एवढं छान त्यांचं प्रत्युत्तर होतं, फारच आवडलं ते. तर त्यासाठी आपण असं विचार केला होता असं केलं तर कसं राहील म्हणून. आणि त्या DCP ट्राफिक अगोदरचे मी त्यांना विचारलं कोण असं फास्ट करेल, ते इमिडिएट ते पुष्कराजचं नाव दिलं आणि पुष्कराजचं नाव नंबर घेऊन मी पुलारीला सांगितलं हे आपण करायचं आहे, हा करो आरामाने. तो म्हणजे एवढं फास्ट त्यांच्या झाला. आपला प्रत्येक वेळा असतं की आपण जे विचार केला कल्पना आणि आचार आणि विचारामध्ये फरक फार कमी असलं पाहिजे आणि हे अत्युत्तम उदाहरण आहे. आपण बोललो आणि 4 दिवसामध्ये ते सर्व उभं केलं आणि प्रतिसाद पण आपण पाहिलं. तरी देखील एका भरधाव कारवाल्याने सिग्नल तोडला आणि तो पुढे गेला. पुढे गेल्यावर पोलिसांनी त्याला अडवलं. चांगला उच्च शिक्षित असा दिसत होता. काय बाबा तुला दिसत नाही सिग्नल का काय, का पाट्या वाचता येत नाही, काय होतंय तुला, सिग्नल नाही का दिसला? नाही दिसला की सिग्नल दिसला लाल सिग्नल, मग तू का तोडला? नाही तुम्ही नाही दिसला म्हटला म्हणून तोडला. अशी अजून आपल्याकडे परिस्थिती आहे सगळ्यांची की पोलीस दिसला नाही म्हणून सिग्नल तोडतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्या सगळ्याला कुठेतरी लगाम याच्यातनं बसावा अशी सीबी साहेबांची इच्छा आहे की तुम्ही तुमचे नियम पाळा, तुम्ही स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव वाचवा, हा त्यातला एक छान सोपा मार्ग असू शकतो. यानंतर नागरिक आणि पोलीस खातं यांच्यामध्ये सुसंवाद राहावा. पोलीस सुद्धा शेवटी माणसं आहेत, त्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम आहे. लोकांच्या मनामध्ये पोलिसांबाबत बद्दल एक फिक्स असं काहीतरी मतं असतं आणि ती बघायला गेलं तर खरी असतात अशी काही गोष्ट नाही. पण सरांच्या या संकल्पनेमधनं एक नक्की होणार आहे, जनरल पब्लिक आणि पोलीस यांच्यामधलं जे संभाषण म्हणतात किंवा संबंध म्हणतात ते सुधारण्याच्या याच्यामध्ये हा चांगला उपक्रम हा कामाला येणार आहे. हा उपक्रम एका आठवड्यामध्ये मूर्तरूप झाला. हे करण्यासाठी आमच्या स्टाफच्या लोकांनी खूप परिश्रम घेतले. आमचे भारती सर, आमचे बळवंत सर, आमचे इतर स्टाफचे मेंबर यांनी खूप परिश्रम घेतले. त्याचबरोबर पोलीस खात्याचे आमचे वाकुडे साहेब, घुमरे साहेब, अजून मला सगळ्यांची नावं पाठ नाहीत, पण या सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी खूप त्यांचा आभारी आहे.